ऐरोली प्रभाग 15 में आज संदीप नायक के हाथों कई नागरिक विकास कार्यों का भूमि पूजन किया गया। आरोग्य समिति के पूर्व सभापति अशोक भाऊ साहेब पाटिल एवं संगीता अशोक पाटिल की पहल पर यहां पुरानी ड्रेनेज लाइन की जगह नई ड्रेनेज लाइन डालने का किट जाएगा। इस उद्घाटन अवसर पर पूर्व विधायक संदीप नायक और माथाड़ी नेता नरेंद्र पाटिल खास तौर पर मौजूद थे। संदीप नायक ने विकास कार्यों का उद्घाटन करते हुए अशोक भाऊ साहेब पाटिल और संगीता पाटिल के जनसेवी उपक्रमों की सराहना की। पूर्व विधायक संदीप नायक एवं माथाड़ी नेता नरेंद्र पाटिल ने भी ऐरोली प्रभाग 15 में चल रहे विकास कार्यों को लेकर अशोक पाटिल के प्रयासों का उल्लेख किया। अशोक पाटिल, संगीताताई पाटिल यांचं काम अनेक वर्षापासून या परिसरातल्या नागरिकांनी बघितलंय। ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, तरुण वर्ग असतील आणि एक चांगले चांगले प्रकल्प या परिसरामध्ये आणण्याचं काम हे अशोक पाटिल साहेबांनी केलंय। प्रकल्प पूर्ण होतो परंतु तो लोकांमध्ये लोकांसाठी त्याचा वापर, त्याचा मेंटेनन्स अशा बारीक गोष्टींकडे देखील अशोक पाटील आणि संगीताताईंनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अत्यंत जागरूकपणे या वॉर्डमध्ये काम केलेलं आहे। त्यामुळे निश्चित चांगलं काय आणि वाईट काय याची जाण नागरिकांना आहे। काही ठिकाणी म्हणजे झोपडपट्टी परिसरामध्ये निवडणुका आल्या की साड्यांचे वाटप करा, कार्यकर्त्यांना पार्ट्यांना न्या, एखादा कार्यकर्ता जर काम चांगला करतोय आणि त्याचा फायदा जर चांगल्या माणसाला होतोय मग त्याला फोन करा, अपशब्द वापरा आणि अशा प्रकारचं एक चुकीचं वातावरण निर्माण करण्याची प्रवृत्ती ही वाढवण्याचा प्रयत्न करते। परंतु नवी मुंबई शहर हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे, शिक्षित शहर आहे आणि दबाव नाही, एक माझ्या माणसामध्ये खुल्या परिस्थितीमध्ये पारदर्शकता जपणारं हे शहर आहे आणि त्या पद्धतीचं पारदर्शक, स्वच्छ आणि सर्वसामान्यांना एकत्र घेऊन जाण्याचं काम हे अशोक पाटील साहेबांनी आज ह्या परिसरामध्ये केलं आहे। संगीताताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आदरणीय माजी आमदार संदीपजी नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज नवीन ड्रेनेज लाईनचं शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। एकंदरच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सातत्याने आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली सामान्य कार्यकर्त्यांचाला बळ देणे आणि नागरिकांच्या समस्या सोडवणे हा एक कलमी कार्यक्रम गणेश नायकांनी वर्षानुवर्षी त्या ठिकाणी राबवलेला आहे आणि तोच राबवलेल्या कार्यक्रमाचा आज शुभारंभ या ठिकाणी होत आहे। जशा जशा महानगरपालिका येतात तशा तशा लोकांना दिशाभूल करण्याचं काम करतात। मागच्या 2014लाही या ठिकाणी सरकार होतं, त्यावेळेला काय कामं केली, या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काय विकास केलं हे त्यांनी दाखवावं आणि त्याच काळामध्ये गणेश नायकांच्या नेतृत्वाखाली ज्या महानगरपालिकेने केलेली कामाचं आहे, जेवढं नेतृत्वाने जे चांगल्या पद्धतीने काम केलं हे दाखवण्याचं काम गणेश नाईक साहेब करू शकतात। आणि म्हणून एकंदरच सत्ता जरी असली तरी कामं करायची नाही, परंतु आश्वासन द्यायचं। वही खुद अशोक भाऊ साहेब पाटील ने कहा की प्रभाग में ड्रेनेज पाइपलाइन जर्जर और पुरानी थी, आबादी बढ़ने कारण नई ड्रेनेज लाइन की जरूरत थी। उन्होंने संदीप नायक के प्रति आभार जताया जिनके मार्गदर्शन में नवी मुंबई में सर्वांगीण विकास हो रहा है। आइए सुनाते हैं उन्होंने क्या कुछ कहा। खरोखरच मला अतिशय आनंद आहे या प्रभाग क्रमांक 16 15 16 गेली स्थानिक नगरसेवक संगीता पाटील निवडून आल्यानंतर अनेक या बाजूच्या ज्या चाळे आहेत, सुंदराम असो, सचिनम असो, सत्यम असो, शिवम असो, या लोकांची वारंवार मागणी होती की आमच्या या चाळी पूर्वीच्या शिडकोकालीन आहेत आणि आता घरामध्ये त्यांचं कुटुंबामध्ये सदस्य वाढल्यामुळे ती पूर्णपणे वारंवार चॉकअप होते, त्रास होतोय, तर ती प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी नगरसेविका संगीता पाटील, मी स्वतः माजी नगरसेवक, वारंवार महानगरपालिकेच्या माध्यमातून आदरणीय नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना आम्ही पाठपुरावा केला। या सर्व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून हे आम्ही काम या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने मंजूर झालं आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी झाला आहे। आणि आपल्याला माहीत आहे की या कामाचा आज शुभारंभ झाला आहे, उद्यापासून हे काम स्टार्ट होणार आहे आणि अधिकृतपणे आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। खरं पाहिलं तर गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गेली 10 मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15 नेतृत्व केलं आणि हा 16 जो भाग आला, ज्यावेळेला स्थानिक रघुवीर संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा 10 सोसायटी आल्या आणि या प्रभाग या सेक्टरमध्ये काम करण्याचं आम्ही सातत्याने लोकांच्या मागणीनुसार या ठिकाणी आम्ही काम प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि खरोखरच आज या कामाचा शुभारंभ झाला सगळ्यांच्या साक्षीने, तर त्याचा आनंद आज फार मला झालेला। व्हिडिओ रिपोर्ट, TV1 इंडिया।
लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।